खटका लिया है ना। आता पावसाने त्याला प्रॉब्लेम झालाय थोडासा। इधर बिछा लो ड्रेस की नली हटा के दादा तुम जास्त मागे रोटे ला लो। यहाँ पर थोड़ा ये देख गलाटा निकाल लेना थोड़ा खत ला के डाल देना वो साधु को ले साधु को लाने लगाओ लोड गाड़ी से खत वो डाल दो और ऊपर से डाल के अच्छे से पानी मार लो इसको चिपका के लगा ना पी लो ज़्यादा दूर मत करना हो आम के रोटे में। खूप चांगला किती मोठा होणार अजून काय माहिती किती लागलं बेटा तुटून जाईल बेटा।
एक वरे होता ना पूर्ण वर अलग कुठे जायचंय घरात आजी आहे ना ये दीदी पुढे ये तू ये रे वाला काय नाव आहे साहेब राणी 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 ते जुनंच नाव आहे आधीच चौलवलं अच्छा तुम्ही फिरत असता का याच्यावर हो फिरत असतो अरे वा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नात पाठवायचो ना कारण ते तेवढी तिला प्रॅक्टिस करायची ना मग हो आता प्रॅक्टिस बंद झाली म्हणजे बारा तास आहे लागवड आता इथं आपलं असं या बाजूला जोडत 20 पाच एकरांची आमच्या 22 आहे पण तरी तसं नाला वगैरे आहे हा त्याच्यात ते चालू जातात रोड गेला काय काय लावलेले या तुरच लावलेले तुरीचं उत्पादन चांगलं येते या पद्धतीने आम्हाला 10 ते 15 पर्यंत येते ये लेके आए थे और ये ले जाएंगा और फिर वापस वो ले तो अभी ऐसा करो ये तास लेके जाओ चलो बाद में देखेंगे अब मैं उधर आऊंगा तो बताऊंगा ये तास लेके तुम ये तास से जाओ अभी वो गलत तास में डाल दिया
जय हिंद, जय महाराष्ट्र। केके लव्ह मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपण आलेलो आहोत वैरागड या गावामध्ये आलेलो आहोत, तालुका धारणी, जिल्हा अमरावती। इथे येण्याचं कारण असं आहे, पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे साहेबांसोबत आपण हितगुज करणार आहोत, त्यांच्यासोबत संवाद आपण घेणार आहोत। या संदर्भामध्ये आपण त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। केके लाईव्हच्या सर्व दर्शकांना आपण पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे साहेबांचा हितसंवाद आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। केके लाईव्हमध्ये साहेब आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम। धन्यवाद। आपला जो सामाजिक प्रवास आहे त्या संदर्भामध्ये केके लाईव्ह दर्शकांना दोन शब्द सांगावेत। केके लाईव्हच्या सर्व दर्शकांना सर्वप्रथम माझ्याकडनं शुभेच्छा। आणि माझा प्रवास जो झाला तो आता मी जेव्हा त्याकडे पाहतो तेव्हा मला असं वाटतं की काही महत्त्वाच्या त्यातल्या पायऱ्या ज्या आहेत त्या आहेत की माझं शालेय शिक्षण ते शेगावला झालं, त्यामुळे एकंदरीतच संत वाङ्मय संत चा जो सहवास आहे तो मला मिळाला, त्याचा माझ्या मनावर खोल संस्कार झाला। दुसरा भाग असा आहे की माझं 11वी 12वीचं शिक्षण वर्धेला झालं, त्यामधून गांधी विनोबांच्या विचारांचा माझ्यावर परिणाम झाला, त्यांच्या विचारांच्या पुस्तकांच्या गांधी ज्ञान मंदिरच्या वाचनालयाच्या मी संपर्कात आलो, त्यासोबतच मला वाचनाची गोडी आधीपासूनच होती कारण मी हृदयविकाराचा पेशंट होतो, डॉक्टर मला खेळायला मना करत होते, मग काय करणार पलंगावर बसल्या बसल्या तर मी वाचायचो। शेगावला संत वाङ्मय वाचलं, वर्धेला गेल्यावर गांधी विनोबांना वाचायला मिळालं, नागपूरला गेल्यानंतर रामकृष्ण मिशनचं वाचनालय मिळालं आणि माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी वेगळी दिशा त्यामधून मिळत गेली असं मला वाटतं। त्यानंतर मेडिकल कॉलेजला प्रवेश झाल्यानंतर मला जे समविचारी मित्र मिळालेत त्या मित्रांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे, त्यासोबतच माझ्या प्राथमिक शाळेपासून प्राथमिक माध्यमिक हायस्कूल त्यानंतर ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज म्हणजे मेडिकल कॉलेज MBBS आणि MD दोन्ही टप्प्यांमध्ये शिक्षकांचं योगदानसुद्धा माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं राहिलं। शिक्षकांनी मला वेळोवेळी जे मार्गदर्शन केलं त्यातनं माझं व्यक्तिमत्व हे घडत गेलं फुलत गेलं, त्यामधून माझा विकास होत गेला असं मला वाटतं। त्यानंतरचा भाग येतो तर माझा विवाह झाला, माझी पत्नी तिने मला जी साथ दिली तिने मला जी सुखदुःखाच्या प्रसंगांमध्ये लढण्याची ताकद दिली आणि हिंमत दिली त्यामधून सुद्धा माझ्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळत गेली आणि हिमतीने आम्ही दोघं असेल त्या परिस्थितीचा शी दोन हात करायला आणि ज्याप्रमाणे मुन्शी प्रेमचंदांनी म्हटलं आहे की पहलवान कुस्तीत उतरलेला आहे तो पडतो प्रतिस्पर्ध्याकडून, हा पडतो माती खातो, पण मुन्शी म्हणतात की बदन की धूल झटक कर फिर से खम ठोक के खड़े होना चाहिए और दुश्मन से कहना चाहिए एक बार फिर और। ही हिम्मत मला माझ्या पत्नीने दिली की सतत माझ्यामधला जो स्फुल्लिंग होता अन्यायाशी लढण्याचा अत्याचाराशी लढण्याचा कुणावरही अन्याय होऊ नये ही जी भूमिका होती ती भूमिका पार पाडताना येणाऱ्या अडचणींना सहज लीलया तोंड देण्याची जी शक्ती आहे ती मला पत्नीमुळे मिळाली, त्यामुळे तिचं पण योगदान मी महत्त्वाचं मानतो। आणि त्यानंतर राहिलं तर माझी मुलं, माझ्या मुलांनीसुद्धा तेवढंच योगदान दिलं आणि माझे गावकरी बांधव इथले आदिवासी बांधव की ज्यांनी मला कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यामधून सावरायला मदत केली, ते नेहमी माझ्या सपोर्टला उभे राहिलेत। सुरुवातीला त्यांनी मला जज केलं की डॉक्टर आहे काय उद्देश आहे कशासाठी आला आहे काही याचं चुकीचं इंटेन्शन तर नाही ना, कारण खेड्यात तो MBBS शिकलेला MD झालेला डॉक्टर येतो हे एक थोडंसं अप्रूफ होतं, ज्या ठिकाणी 20 वर्ष आम्हाला 40 किलोमीटर पायी चालत यावं लागलं असं हे बेराहगड नावाचं गाव की या गावाला येण्याचा रस्ताच नव्हता आणि त्या गावामध्ये असा हा शिकलेला माणूस काय येतो व्हॉट इज हिज इंटेन्शन असा त्यांच्या मनात तो प्रश्न जो होता त्याचं उत्तर जेव्हा त्यांना मिळालं की विदाऊट एनी इंटेन्शन तो आला आहे त्याला खरोखरच कुणाला मदत करायची त्याची भावना आहे आणि आपल्या रोजच्या जगण्यामधून त्यांनी ते
समजून घेतलं आणि विश्वास केला माझ्यावर, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचाही जो विश्वासाला मी पात्र झालो तर हे पण एक महत्त्वाचं कारण आहे माझ्या यशाच्या पायरीकडे जाण्याचं. थोडक्यात म्हणायचं तर मी असं म्हणेन की माझं आईवडील, माझे शिक्षक, मला मिळालेली वाचनालय, मला मिळालेली पत्नी, मला मिळालेल्या गावकऱ्यांचा सहभाग आणि माझी मुलं, की त्याची मुरड्यांनी कधीच नाक मुरडलं नाही की ठिगळाची चड्डी घालायला, बिना जोड्यांनी चपलांनी शाळेत जायला, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ते आनंदाने गेले, तिथे मिळालेल्या कपड्यांवर त्यांनी वर्ष काढलं, तिथे मिळालेल्या पुस्तकांवर वर्ष काढलं. कधी मला त्यांनी बा मला गाईड घेऊन द्या, पुराणं पुस्तक पाहिजे याच्यासाठी हट्ट धरला नाही आणि सोबत मला वेळोवेळी मदत केली आणि त्यामधून हे सगळा हा प्रवास घडलेला आहे. पद्मश्री हे तर मी असं मानतो की एक बाय प्रॉडक्ट आहे, ते मेन प्रॉडक्ट नाही आहे. मेन प्रॉडक्ट आहे की या सगळ्या प्रवासात जो आम्हाला कुटुंबाला आणि गावकऱ्यांना सर्वांना जो एक आनंदाचा ठेवा मिळाला तो जतन करून ठेवण्याची गरज आहे. की असेल त्या परिस्थितीमध्ये माणसांनी सुखात असलं पाहिजे, सुख अनुभवलं पाहिजे की आपला श्वास सुरू आहे, आपण जगत आहोत, आपण अजून संपलेलो नाही आहे, ही भावना सतत जागृत ठेवावी. जसं संतांनी म्हटलं आहे की आपले मरण पाहिले माझ्या डोळा, डोळ्यासमोर जर मरण ठेवून जगलो, सर्व फिलॉसॉफर जगभरातल्या लोकांनी हेच सांगितलं आहे. प्रत्येकाची भाषा वेगळी असेल पण सारांश हाच आहे की चित्त शांत करून जीवनी जगायचं आहे आपल्याला आणि ती शांत चित्ताची जी जो ठेवा आहे तो अमूल्य ठेवा हा जोपासायचा आहे, सांभाळायचा आहे. साहेब आता आम्ही प्रवास करत करत इथपर्यंत आलो आणि रस्ते खूप सुंदर होते, कोणत्याच प्रकारचा आम्हाला त्रास झाला नाही. तर पूर्वीचे रस्ते ना आताच्या रस्त्यामध्ये जमीनासमानचा फरक झाला, तर हा कसा झाला या संदर्भामध्ये काय सांगणार? मला असं वाटतं की त्यामध्ये आमच्या मॅडमचं योगदान महत्त्वाचं आहे. एक तर त्या ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर ती प्रक्रिया समजून घेतली ग्रामविकासाची त्यांनी आणि त्यानुरूप मग काम केलं. सोबतच दुसरा भाग की त्यांच्यासोबत ABBP जे होते नितीन गडकरी नागपूरचे आहे त्या असल्यामुळे तर ते बांधकाम मंत्री झालेत आणि पहिल्या राखीला आमच्याकडे आलेत 1997 आणि त्यावेळी रस्त्याची भीषण परिस्थिती होती. फार म्हणजे 12 तास लागायचे इथपर्यंत पोहोचायला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आणि 40 किलोमीटर. तर त्या परिस्थितीमध्ये त्यांनी मनावर घेतलं आणि मेळघाट रस्ते विकास असा प्रकल्प त्यांनी मनोहर जोशी त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांच्यासमोर मांडला आणि त्यांनी तो ॲक्सेप्ट केला. ॲक्सेप्ट करण्याचं कारणही तसंच घडलं की मनोहर जोशी जेव्हा मेळघाटच्या दौऱ्यावर आलेत तेव्हा त्यांच्या कारला त्यांच्याच सिक्युरिटी गाडीचा ॲक्सिडेंट झाला, इतके रस्ते खराब होते आणि त्यामधून त्यांना त्याचं महत्त्व होतं की आपल्याला हा रस्ता विकसित करायचा आहे. आणि पूर्ण देशभर जसं नितीन गडकरींनी रस्त्यांसाठी काम केलं तसंच मेळघाटसाठी केलं, त्यामुळे आमच्या गावाचा रस्ता सुधारला. त्यांनी ते अगदी युद्ध पातळीवर केलं आणि म्हणून झालं. त्यानंतर सरकार बदलल्यानंतर तो जो प्रकल्प होता तो पुन्हा गुंढाळून ठेवण्यात आला, त्यामुळे अजूनही 40 खेडी अशी आहेत हत्रू भुत्रू सलिता सुमिता की तिथे आजही पायीच जावं लागतं पावसाळ्याभर. तर ही परिस्थिती म्हणजे ही गोष्ट त्यामागची आहे. आता आम्ही असं ऐकलं की ज्यावेळेस पूर्वी तुम्ही या ठिकाणी आलात तर डोक्यावर गाठोडं घेऊन पायी प्रवास करत होतात आणि तिथपर्यंत पोहोचत होतात रुग्णांपर्यंत, त्या बाबतीत काय सांगू शकता? नाही ते तर असं होतं ना की पायी प्रवास आता तुम्हाला तसं वाटतं पण इथे रस्ताच नव्हता, त्यामुळे बैलगाडी किंवा पायी. बैलगाडी चालते तोवर चालते, ती जेव्हा चिखलात रुतेल, कारण गुडघ्यावर चिखल आहे बैलसुद्धा उडू शकत नाही, तर आपण आपोआपच माणूस त्या बैला गाडीच्या खाली उतरतो आणि चालायला लागतो. तर हे तर आवश्यक म्हणजे गरज आहे ती आणि त्यामधून घडलेली गोष्ट आहे. मी या इथल्या 40 गावांमध्ये जेव्हा फिरलो सिपनाच्या अलीकडे, म्हणजे आम्ही मेळघाटचा सिपना नदी एक मुख्य नदी आहे मेळघाटची, जी तापीला मिळते, तापीची उपनदी आहे, तर तिच्या अलीकडे 40 गावं ही दुर्गम होती की त्यामध्ये येण्या जाण्याला रस्ता नव्हता. त्यांच्यामध्ये मी जेव्हा फिरलो तेव्हा शहरातील माध्यमांनी त्याला पदयात्रा म्हटलं, पण इथल्या लोकांसाठी तर रथच होतं. प्रवास करायचा, एकमेकांना भेटायचं, तर पायी पायीशिवाय मार्गच नव्हता.
त्यामुळे याला इथं काही कोणी पदयात्रेला काही फार महत्त्व देत नाही, पण तिथे शहरी जीवनामध्ये ती पदयात्रा ठरली. सांगायचं तात्पर्य की इथे जे रुटीन आहे ते पायी चालणं हेच रुटीन आहे, त्यामुळे इथली जीवन पद्धती जी होती त्या पद्धतीने आम्ही येत होतो. धारणीहून इथे यायला 12 तास लागायचे. तुम्हाला सांगायला विशेष मला असं वाटेल की यापूर्वी जे आपले मुख्य सचिव होते यांची मुख्यमंत्र्यांचे जे पी ए होते प्रवीणसिंग परदेसी, तर इथे या त्या 91 इथे CEO होते अमरावतीला, आणि ते बोललेत की मी तुमच्याकडे येतो. म्हटलं तुम्हाला येणं शक्य नाही, तर ते बोललेत का? म्हटलं यायला रस्ताच नाही, तुम्हाला पायी यावं लागेल. तर ते म्हणाले मी ट्रेकिंग केलेलं आहे, मी यूथ हॉस्टेलचा मेंबर आहे आणि मी येईल. मग म्हटलं तुम्ही नक्की या. आणि 7 जून पासनं आम्ही एक आठवडा ठेवला, आणि त्यानंतर ते जे आलेत इथे, ते सॉरी 2 ऑक्टोबरपासनं गांधी जयंतीचा कार्यक्रम ठेवला, 2 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर, आणि 9 ऑक्टोबरला तेव्हा जे आलेत ते, तर त्यांना यायला तब्बल 12 तास लागलेत. सुरुवातीला त्यांच्या कारने ते हरिसालपर्यंत आले, हरिसालहून फॉरेस्टची जीप घेतली, फॉरेस्टच्या जीपनी हत्ती घेतला सोबत ओढायसाठी, पण ती जीप हत्तीसुद्धा ओढेना. त्यावेळी ते खाली उतरलेत, त्यांनी आपले पॅन्ट हातात म्हणजे मागे ठेवली, हाफ पॅन्टवर आलेत आणि चालत रात्रभर प्रवास करून सकाळी 5 वाजता ते इथे पोचलेत. रात्रीचं त्यांचं जेवण होतं इथे बनलेलं, तर ते तसंच राहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर ताव मारला. सांगायचं तात्पर्य की ही परिस्थिती वस्तुस्थिती अशी होती की कितीही मोठा अधिकारी असो, त्याला लाल दिव्याची गाडी असो की काहीही असो, म्हणजे 93 ज्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार होते ते मेळघाटला आलेत, त्यावेळी मी त्यांना आवाहन केलं की सर तुम्हाला मेळघाट पाहिजे असेल तर बैरागडला या. तर त्यावेळी आमचे कलेक्टर होते शिवाजीराव पाटील, तर शिवाजीराव पाटील बोलले की ते शक्य नाही. म्हटलं का? तर ते बोलले की तिथे यायला रस्ता नाही. म्हटलं सर जर मुख्यमंत्र्याला यायला रस्ता नाही तर स्वस्त धान्य दुकानदार दर महिन्याला 100 क्विंटल धान्य तिथे कसं पोचवतो याचा कधी तुम्ही विचार केला का? आणि त्यातनं मग इथल्या रेशनिंग सिस्टीमची डेव्हलपमेंट झाली या प्रश्नातनं, की खरोखरच की इथे ग्राम वितरण करायला हवं, गावोगावी धान्य सरकारनी पोचून द्यायला हवं, अन्यथा त्याचं ब्लॅक मार्केटिंग होतं. आणि आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की ती योजना पूर्ण देशामध्ये लागू झाली आहे. जीची सुरुवात 93 झाली ती आज आपण असं म्हणू की 30 वर्षानंतर पूर्ण देशामध्ये पोचली आहे. साहेब आता ज्यावेळेस तुम्ही MBBS झालात, मोठे डॉक्टर पदवी घेतली, तर आपल्या घरच्यांना वाटलं असेल की आपल्या गावाकडेच रुग्णालय टाकावं, तर त्यांची नाराजीही झाली असेल, त्या संदर्भामध्ये काय सांगू शकता? निश्चितच ते तर प्रत्येक आईवडिलांना वाटतं की शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा, माझ्या घरामध्ये मात्र माझ्या मुलांनी माझ्यासाठी माझ्या आम्ही केलेल्या कष्टासाठी त्यांनी 4 पैसे कमवावेत, गाडी घ्यावी, बंगला बांधावा आणि सुखाने लग्न करून संसार करावा, ती अपेक्षा माझ्याही आईवडिलांची होती. आणि ती रास्त पण असेल, पण मला ज्याला आपण म्हणतो की या शिक्षकांनी वाचनालयांनी मित्रांनी आणि समाजानी दाखवलेलं जे चित्र होतं ते चित्र माझ्या मनात पक्क होतं की मी जगलो, हृदयविकाराचा रुग्ण असून मी जगलो, कारण मला रेल्वेची फॅसिलिटी होती. असे कितीतरी मुलं आहेत की ज्यांना हृदयविकार आहे, जन्मदोष आहेत, पण त्यांना रेल्वेची फॅसिलिटी नाही आहे जगवण्यासाठी, तर त्यांच्यासाठी मी गेलं पाहिजे. हु विल बेल द कॅट ही जी म्हण आहे, तर आय विल बेल द कॅट असा हा प्रयत्न मी केला. आणि मला असं वाटतं की त्यातला एक हा प्रयोग सुरू केला आणि प्रयोगाला यश येत गेलं, आणि त्याची परिणती अशी झाली की इथे मरणारी हजारो मुलं, बालकं, गर्भवती आणि स्तनदा माता यांना मी जगवू शकलो, यांचं जे दुःख होतं ते मी शासनासमोर मांडू शकलो, आणि सुज्ञ अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत गेलेत. आणि त्या दखलीचाच हा एक भाग आहे की त्यांनी या गोष्टीचीसुद्धा दखल घेतली आणि मला पद्मश्री
अवॉर्ड केले. आपण एवढे सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेत, तर एक हे करत असताना सुखदुःखाचा काय अनुभव आला? सर्वात जास्त दुःखचा एखादा अनुभव शेअर करता येईल का? दुःखाचा अनुभव तर अनेक करता येतील, पण मला असं वाटतं की जेव्हा दुःख कन्व्हर्टेड इंटू सुख जे असतं ते जास्त महत्त्वाचं असतं. जेव्हा माझ्या मुलाचाच जन्म झाला त्यावेळी तो रडला नाही, तो फ्रेश स्टिलबर्थ असा जन्म झाला की रस्त्यातून येताना म्हणजे गर्भाशयातून गर्भा आईच्या उदरातून बाहेर येताना तो मृत झाला. आणि त्याला फास लागला होता, त्याच्या स्वतःचंच नाळ त्याच्या भोवती गळ्याभोवती गुंडाळलेलं होतं. आणि त्यामध्ये मी त्याला रिसॅसिटेट केलं, त्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन माउथ टू माउथ दिलं, त्याला ट्यूब टाकली त्याच्या ट्यूब याच्यामध्ये थ्रोटमध्ये, आणि ट्यूबमधून त्याला ऑक्सिजन दिला आणि त्याला जगवलं. तर हा जो आनंद होता तो जेव्हा पाहिलं तेव्हा अत्यंत माझ्यासाठी दुःखदायी किंवा क्लेशदायी होता जेव्हा त्याची सुरुवात झाली, पण तो सुखामध्ये कन्वर्ट झाला जेव्हा तो 20 मिनिटानंतर त्यांनी आपला रंग बदलला आणि स्वतःहून श्वास घ्यायला लागला. तर असे प्रसंग अनेक आलेत. मग त्यामध्ये काय काय सांगावं हा प्रश्न येईल. आता सुखाचा अनुभव का कसा आला की तुम्हाला मनाला खूप आनंद झाला? सुखाचं तर असं आहे की सुख हे आपण जेव्हा शोधतो तेव्हा मिळत नाही, पण मिळतं ते अनपेक्षित असतं. आणि ज्यावेळी ते अनपेक्षितपणे मिळत गेलं त्यावेळी खूप आनंद होतो. उदाहरण सांगायचं झालं तर स्मिताला अटक झालेली होती, तिच्यावर 304 कलम लावून ॲट्रॉसिटी लावून तिची बेल होणार नाही अशी स्थिती होती. कारण ॲट्रॉसिटीमध्ये सेशन कोर्टाला अधिकार असतात आणि दिवाणी कोर्टात पोलिसांनी अटक केल्यानंतर दाखल करतात पेश करतात. तर त्या परिस्थितीमध्ये स्मिताची ॲट्रॉसिटी शासनाने काढून टाकली, कारण डॉक्टर हा जात घेऊन आपल्या खुर्चीत बसत नाही असं आमच्या वकिलांचं प्लेडिंग होतं आणि ते कोर्टाने ॲक्सेप्ट केलं आणि 304 नसून ते 304A डिपार्टमेंटला करायला लावलं. कारण बाय निग्लिजन्स, कुठलाही डॉक्टर हा जाणून बुजून कुण्या पेशंटचा जीव घेत नाही, जो जीव जातो तो त्याच्या निग्लिजन्समुळे त्याच्या चुकीमुळे जातो. हे कोर्टाने ॲक्सेप्ट केलं आणि 304A ताबडतोब स्मिताची बेल झाली, ॲट्रॉसिटी बाजूला झाली आणि त्यामधून पूर्ण महाराष्ट्रात आमचं नाव फार कमी वयात पोहोचलं. कारण असं की आम्ही आलेलो होतो इथे सेवा करायला, 1 रुपया कन्सल्टेशन घेऊन आम्ही पेशंट तपासत होतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ॲट्रॉसिटी रजिस्टर होणं, 304 रजिस्टर होणं हे जसं गंभीर होतं तसंच वृत्तपत्रांनी या गोष्टीची दखल घेतली. त्यांनी म्हटलं की हेच फळ काय ममतपाला, एका सेवाभावी डॉक्टरला याच दिव्याला सामोरं जावं लागेल काय, समाज किती कधीपर्यंत त्याच्यावर अन्याय करत राहील. आणि शेवटी ती केस महाराष्ट्र शासनाला परत घ्यावी लागली. पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याच्या आधीच पोलिसांनी आततायीपणे कारवाई करून स्मिताला अटक केलेली होती आणि कोर्टाने बेल आउट केलेलं होतं. तर असे प्रसंगसुद्धा आलेत की खिशामध्ये दमडी नसताना, आता सेंट्रल जेलची हवा खावी लागणार ही मनस्थिती असताना, तिथे न जाता परत बैरागडचा प्रवास परतवाडा कोर्टातून घडला. त्यावेळी धारणीला कोर्टसुद्धा नव्हतं, परतवाड्याला कोर्ट होतं आमचं. तर परतवाड्या कोर्टातून पुन्हा परत यायचं, बिना पैशाचा प्रवास जरा आपण म्हणू असा हा आम्ही केला. आता सध्या परिस्थिती कोरोनाची सुरू आहे, महामारी, आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला आणि केकेलय दर्शकांना आपण भावनिक काय आव्हान करणार? मला असं वाटतं आहे की बा हे अशा गोष्टी येणारच आहेत. आज कोरोना आहे, उद्या दुसऱ्या नावाने येईल, परवा तिसऱ्या नावाने येईल. एक काळ आपण आठवा की ज्यावेळी HIV आला होता, एड्स, तर इतकं भीती दाखवल्या गेलेली होती समाजाला की बस आता एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, आणि चेन रिॲक्शन आहे. जितक्या लोकांची सेक्सुअल कॉन्टॅक्ट्स बदलतील, जिथे म्हणजे वेश्यालय आणि रेड लाईट एरियाला तर इतकं त्यावेळी बदनाम केलं गेलेलं होतं की असं वाटत होतं की हे थोड्या दिवसातच संपून जातील आणि ही जनरेशनच संपून जाईल अशी कामं करणाऱ्यांची. जे प्रामाणिक असतील, एक कुटुंब म्हणजे पती पत्नी एक या नात्यांनी जगतील तेच जगतील. तर असं हे नेहमीच होणार आहे. शेवटी डार्विनचा जो सिद्धांत आहे उत्क्रांतीचा तो इथे लागू पडतो.
की जे वीकर असतील ते मरतील, स्ट्रॉंगर असतील ते जगतील। तर अशा प्रकारचे येणारे आजार हे सांगतात की मानवाच्या या ह्युमन रेसमध्ये आपण वीकर आहोत जेनेटिकली की स्ट्रॉंगर आहोत। जे जेनेटिकली स्ट्रॉंग आपण पाहिलं की कुटुंबाच्या कुटुंब इन्वॉल्व्ह होतात आहे, कारण त्यांचं जेनेटिकल स्ट्रक्चर जवळजवळ एक आहे, न्यूट्रिशनल त्यांचे कंटेंट सगळे सारखे असतात। पती पत्नी जरी वेगळ्या वेगळ्या जेनेटिकल कॉम्बिनेशनमधून आले असले तरी न्यूट्रिशनली एन्व्हायरमेंटली सोशिओ इकॉनॉमिकली ते एकाच एन्व्हायरमेंटमध्ये असतात आणि त्यामुळे ते सफर होतात। तर सांगायचं तात्पर्य की यामधला जो वीकर पार्ट आहे तो संपणार आहे आणि जो स्ट्रॉंगर असेल त्याचं डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे निसर्गच दखल घेऊन त्याला जगवणार आहे, त्यामुळे त्याला घाबरायची अजिबात गरज नाही। मला असं वाटतं की त्याच्याशी दोन हात करणं आणि त्याला मध्ये आम्ही कसे स्ट्रॉंग आहोत हे सिद्ध करून होणं हे महत्त्वाचं आहे। आपण सरांच्या शेतामध्ये आहोत आणि सरांसोबत आपण हितगुज करतो आहे, संवाद घेतो आहे। सर आपल्यासोबत चर्चा करत असताना आपण एक सुविचार सांगितला, एक की ठेवीली आनंती पैशाची राहावी, त्याबद्दल दोन शब्द सांगा। मी दाजीसाहेब पटवर्धनांकडे एक महिना इंटर्नशिप माझी केली होती, त्या दिवशी निघालो 31 मेला त्यांच्याकडनं। त्यावेळी त्यांनी मला एक प्रिंटेड कार्ड दिलं होतं, पोस्टर दिलं होतं, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची। हा तुकारामाबाचा अभंग होता आणि त्या अभंगानुरूप जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की जसं माझ्या जीवनाचं आज क्षणी मी जेव्हा माझ्याकडेच स्वतःकडे पाहतो तेव्हा एक समाधानाचा श्वास मी घेतो की नक्कीच याचसाठी केला होता अट्टहास। तर हा जर अभंग नेहमी मी डोळ्यासमोर ठेवतो तो तुम्हीही ठेवावा असं मला वाटतं की जेणेकरून तुमचंही जीवन आजपेक्षा जास्त समृद्ध, जास्त चांगलं आणि जास्त ज्याला म्हणू की वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होईल आणि पुढचा प्रवास हा सोपा होईल। सर आता जे तरुण आणि तरुणी आहेत 16 ते 35 वयोगटातील हे भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे, त्यांना एक सुंदर चांगला मेसेज आपण या ठिकाणावरून काय देणार? मला असं वाटतं की तुम्हाला जसं वाटतं ना तसं जगा आणि हाच क्षण आहे ते जगण्याचा, उद्या करू असं आज काहीच ठेवू नका, कारण तुम्हाला माहीत उद्या आपला कसा उगवणार आहे। त्यामुळे नाऊ ऑर नेव्हर, मला जे देशकुलकर्णी काकांनी सांगितलं की नाऊ ऑर नेव्हर, जे काय करायचं ते आत्ता कर नाही तर डोक्यातून काढून टाक, तोच मंत्र मी तुम्हालाही देतो आहे की आपल्याला जे करावंसं वाटतं जीवनात ते आजच करा, कुठल्याही पद्धतीने त्याला उद्यावर टाळू नका आणि आजचा क्षण हा त्यामुळे गोड होईल। आज मनासारखा श्वास घेता येईल, मोकळा श्वास घेता येईल, उगाच स्वतःला कशा बाह्य कवचामध्ये गुरफटून टाकून अंतर्मनाला दुःखी होऊ देऊ नका, जसं वाटतं आहे ना ते करा आणि हा मी नक्की सांगतो तुम्हाला की उद्याचा जो क्षण आहे हा तुमचाच। सरांनी तरुणांना तरुणींना खूप सुंदर संदेश दिलेला आहे, भावनिक आवाहन केलेलं आहे। सर आता आपले जे मुलं आहेत ते काय कार्य करतात त्या संदर्भामध्ये काय? माझा मोठा मुलगा, त्याला लहानपणापासून शेतकरी व्हायचं होतं, तो 4th असताना त्यांनी ठरवलं की मला शेतकरी व्हायचं, तो पूर्ण वेळ शेतीमध्ये आहे आणि मी आज तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो की एका IT प्रोफेशनलला जो जे समजा पॅकेज मिळणार नाही आर्थिक पॅकेज, ते पॅकेज तो त्याच्या शेतीमधून मिळवतो आहे। पती पत्नी दोघंही 12वी आहेत पण ते जवळजवळ 50 लाखाची प्रॉफिट या शेतीमधून करतात दोघं मिळून, म्हणजे एकाएकाला 25-25 लाखाचं पॅकेज आज त्यांना आहे। आणि लहान मुलगा जो आहे त्यांनी जस्ट आता MBBS केला आहे आणि तो पुनश्च मेळघाटात येऊन आणि त्यांनी आपल्या भावी जोडीदाराची पण निवडतो करण्याच्या प्रक्रियेत आहे, तर ते दोघंही इथं येऊन मी जसं 1 रुपया कन्सल्टेशननी प्रॅक्टिस केली तसंच त्याच्या पुढची चित्र ते रेखाटत आहेत।
आणि आता ते थोड्या दिवसात आणखी स्पष्ट होईल. आपले नातवंडसुद्धा आपल्याकडे येत असतील त्यावेळेस कसं आनंद होतो आपणास? नाही कसं असतं की ते तर सावकारासारखं आहे की मुद्दलवरचं ते व्याज आहे आणि व्याज जेव्हा सावकाराला मिळतं तेव्हा जो सुखावतो, किंवा मांजरीच्या बाबतीत जर म्हटलं तर दुधापेक्षा तिला साय गोड लागते आणि सुदैवाने माझी पत्नी तिचं पूर्वाश्रमीचं नाव मांजरे आहे, तर ती साय तिच्याजवळ आली की आपोआपच ते सुख आम्हाला ते मिळतं, तर असं ते आहे. सर, आपल्याला शेतीची प्रचंड आवड आहे आणि वेगवेगळे प्रयोग तुम्ही करताय, त्या संदर्भामध्ये काय सांगू शकता? कसं आहे, शेतीमध्ये सुरुवात शेतीची झाली, ती प्रयोगातून झाली आणि वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्यापैकी आता या शेतात जे आपण बसलो आहे तो तसाच प्रयोग आहे की तुरीचं आम्ही सरी वरंब्यावर लागवड केलेली आहे आणि त्या 2 तासांमधलं अंतर हे 4.5 फुटाचं आहे, म्हणजे एक ट्रॅक्टर पूर्ण जातो त्यातनं, 5.5 फुटाचं आहे आणि दुसऱ्या 2 जोडओळीतनं अंतर हे 9 फुटाचं आहे, की जेणेकरून आपल्याला ते सोपं होतं. आणि यातनं गेल्या 6 वर्षाच्या अनुभवातनं आम्ही ही पद्धती शोधली आहे, समजा आम्हालाही शोध लागला आहे तिचा, आणि त्यातनं आम्ही जवळजवळ 1 एकरी 10 ते 15 क्विंटल तुरीचं उत्पन्न घेत आहोत. अजून कोणते प्रयोग करतात? प्रत्येकच शेतीमधले सगळे प्रयोगच सुरू असतात, मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत. आजपर्यंत समजा आता रिसेंट सांगायचं तर टरबूज खरबुजाचं गेल्या 7 वर्षापासून करतो आहे, हळदीचं करतो आहे या भागात, त्यानंतर धानाचे वेगवेगळ्या जाती आणून त्यांचे प्रयोग सुरू आहेत, सोयाबीन आणलं, उन्हाळी मूग आणला, आणि सतत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट डेव्हलपमेंट अशी सुरू आहे. सातत्याने सरांची सामाजिक उपक्रम हे सुरू असतात, आता शेतीमध्येही ते चांगल्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवतात आणि शेती न पडवणारी नाही आहे, म्हणजे शेती ही तोटा नाही, शेती ही फायद्याची आहे, नफ्याची शेती आहे. त्या पद्धतीनं कशी होईल आणि इतरांना काय प्रेरणादायी होईल प्रवास या संदर्भामध्ये सरांनी सांगितलेलं आहे. आपणास शेतीविषयी खूप सुंदर माहिती दिली की शेती ही नफ्याची आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सर, आता आपला दिनक्रम हा कशा पद्धतीचा आहे सध्या परिस्थितीत? नाही आता काय, आमचा दिवस सकाळी 4:45 साधारणतः सुरू होतो आणि रात्री 8 पर्यंत 8:30 पर्यंत चालतो. असं असतं, त्यामध्ये लोकांना वेगवेगळ्या अडचणी सोडवणं, शेतीमध्ये बराचसा वेळ जातो त्यामध्ये, काही क्वचित रुग्ण असतात त्यांना कन्सल्टेशन करणं आणि शेतीबद्दलचं मार्गदर्शन हे प्रामुख्याने असतं. आपलं मूळ गाव आई जिजाऊचा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील आहे, तर आपल्या जिल्ह्याबद्दल आणि मूळ गावाबद्दल 2 शब्द केकेलावे दर्शकांना जनतेला काय सांगणार? बुलढाणा प्रॉपर जे आहे त्यातला नांदुरा तालुक्यामध्ये वसाडी म्हणून एक आहे, वसाडी खुर्द आणि बुजरुक, तर आम्ही मोठ्या वसाडीचे आहोत आणि आमच्या लहानपणी गढी होती, तिचे बुरुज होते, पण आता तर ते सगळं संपलं आहे, नवीन पिढीनी काही त्याची वज राखली नाही, त्यामुळे आता तो जो दुरून एक पंचक्रोशीतून दिसायचा तो बुरुजसुद्धा ढासळलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बुलढाणा जिल्ह्यात जसं जिजाऊचं माहेर आहे, आपलं शक्तीपीठच आहे मी असं म्हणेन, सिंदखेड राजा, त्याप्रमाणे दुसरं एक संतपीठ पण आपल्या जिल्ह्यात आहे, ते म्हणजे शेगाव. त्या ठिकाणी माझा जन्मापासनं तर 10वीपर्यंतचे शिक्षण हे म्युन्सिपल हायस्कूलमध्ये झालं आणि त्यामुळे संतांची प्रेरणा मला मिळाली आणि हा प्रवास सुखकर झाला. सर, आपण डॉक्टर आहात आणि आता कोरोनाची जी महामारी सुरू आहे आणि आपले डॉक्टर बांधव अहोरात्र जनतेची सेवा करत आहे या कोविडच्या महामारीमध्ये, त्यांना काय संदेश देणार आपण? मला असं वाटतं की ते दैवी कार्य करत आहेत, ते जे करत आहेत की परमेश्वराने आपल्याला जी कला दिली ती कला जगतानाचा जो आनंद आपल्याला मिळतो त्यासाठी हा प्रत्येक डॉक्टर जगत असतो. आणि डॉक्टरांना संदेश देण्या इतका मी मोठा जरी नसलो तरी मला बांधवांना माझ्या असं म्हणा असं वाटतं की आपण योग्य दिशेने काम करत आहोत, कुणी निंदा अथवा वंदा, आमचा स्वहिताचा धंदा, यातनं आपला फायदा आहे, आपल्या नावाने काहीतरी पॉझिटिव्ह चित्रगुप्त लिहिणार आहे, आपल्या अकाउंटमध्ये हा बॅलन्स नक्कीच आपलं पुढचं आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी
उपयोगी पडणार आहे म्हणून आपण करत आहोत। राहिला प्रश्न, आपली ओढाताण होते आहे, आपल्यावर ताण येतो आहे, आपल्याला खूप श्रम करावे लागत आहेत, तर मला असं वाटतं की आमच्या आदिवासी बांधवांकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आणखी शक्ती त्यातनं मिळेल की ते अहोरात्र झटत असतात। आपला शेतकरी बाप जो आहे तो शेतकरी, बहुतांशी डॉक्टर जे आहेत आज ते शेतकऱ्यांची मुलं आहेत, श्रमजीवी आईवडिलांची मुलं आहेत, तर आपले आईवडील जे अपार कष्ट आपल्यासाठी उपसतात तर त्याचीही परतफेड करण्याची परमेश्वराने आपल्याला दिलेली संधी आहे। त्यामुळे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे, अधिकाधिक जीव वाचवायचा आहे, अधिकाधिक वेळ या कामासाठी द्यायचा आहे आणि त्यामधून अधिकाधिक पुढच्या जन्मीसाठीचं संचित हे जमा करायचं आहे। सरांनी आपल्या मार्मिक संवादातून डॉक्टर्स बांधवांना हा सुंदर संदेश, चांगला सुविचार या ठिकाणी दिलेला आहे। सर, पुन्हा एकदा आपलं कोटी-कोटी आभार या ठिकाणी व्यक्त करतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। आपल्या सातत्यानं जनतेसोबत एक सकारात्मक संवाद साधत असतं, चांगल्या चांगल्या बातम्या असतील, संवाद असतील, हितगुज असेल, हे जनतेपर्यंत पोहोचत असतं। सर, KK लाईव्हबद्दल दोन शब्द काय सांगणार आपण? मला असं वाटतं की KK लाईव्हचे कमलाकर खेडेकरजी आणि सोमेशजी कॅमेरामॅन म्हणून जे काम पाहतात त्यांच्यासोबत, तर या दोघांचंही कौतुक जे करावं तेवढं थोडं आहे। ते खूप मोठा संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहेत, सकारात्मक बाजू समाजाची मांडत आहेत आणि त्यामधूनच उद्याचा सुदृढ समाजाची निर्मिती होणार आहे। हा जो वेगळा प्रयोग आहे मला वाटतं तो निश्चितच कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे आणि आज मीडियाची जी मुख्य गरज एक साधारण माणूस अपेक्षा करतो, नेहमी माझी पत्नी म्हणते की हां विधायक बातम्या पहा, नाहीतर रिमोट प्रत्येकाच्या हातात आहेच। तर मला असं वाटतं की KK लाईव्ह सुरू करण्यासाठी हे रिमोट नेहमी वापरला जाईल, कारण KK लाईव्ह एक चांगली बाजू जी समाजाची आहे ती समाजासमोर मांडता आहे आणि लाईव्ह फॉर्ममध्ये इतक्या दूरदुर्गम भागात तुम्ही आलात, खरोखर तुमचंही कौतुक तेवढंच आहे जेवढं तुम्ही माझं कौतुक तोंडभर करताय। तर मला असं वाटतं की ते जर मी तुमचं नाही केलं की तुम्ही इथल्या व्यक्तीला जगासमोर मांडताय, तर हा जो तुमचा प्रयोग आहे की दूरदुर्गम भागात जाऊन तिथल्या अडचणी समजून घेऊन तिथल्या गोष्टी समजून घेऊन त्या जगासमोर मांडताना तुम्हालाही निश्चितच त्रास झाला असेल। आजचा कोरोनाचा काळ आहे आणि त्या नंतरही तुम्ही हे जे करत आहात हे खूप खूप मोठं काम करत आहात असं मला वाटतं आणि कालांतराने तुमच्या हे लक्षात येईल की तुम्ही जे केलं ते खरोखरच कसं द ग्रेट होतं आणि त्यामुळे सर्व दर्शकांना पण माझी विनंती आहे की KK लाईव्हचं बटन नेहमी सुरू करा, रिमोट आपल्या हातात ठेवा की आपल्या विचारांना कुठली दिशा द्यायची आहे, ही जर तुम्ही दिशा दिली तर आज तुमच्यासाठी नाही पण पुढच्या पिढीला हा जो KK लाईव्हच्या माध्यमातून सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचतो आहे तो तुम्हाला पुढच्या पिढीला तुमच्या मिळेल आणि त्यातनं तुम्हाला एक आशादायी समाजाचं चित्र किंवा चांगला समाज किंवा चांगला तुमच्या घरातला सद्गुणी मुलगा हा यातून निर्माण होईल। आणि आज जी काळाची गरज आहे ती पूर्ण होईल। अत्यंत चांगली मुलाखत सरांनी या ठिकाणी KK लाईव्ह दर्शकांसाठी आपल्याला दिलेली आहे, चांगले चांगले सुविचार सरांनी दिलेले आहेत की सरांनी काय आपल्या जीवनामध्ये जो प्रवास ठेवला, सामाजिक प्रवास होता सरांचा, त्या प्रवासाचा जो झाला तो या टप्प्यावर येऊन पोचलेला आहे आणि सरांचं हे सातत्यानं कार्य सुरू आहे। सर, आपण वेळात वेळ काढून KK लाईव्ह दर्शकांसोबत, जनतेसोबत संवाद साधलेला आहे, आपले कोटी कोटी आभार या ठिकाणी व्यक्त करतो सर आणि आपल्या भावी वाटचालीस आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।